तेव्हा त्यांचा गैरसमज झालेला होता की महेश कोठेच्या ताब्यातून बीडी घरकुल गेलंय. पण बीडी घरकुलच्या लोकांना चांगला माहिती आहे कधी काय करायचं ते. आणि त्याचं उत्तर आजच्या मला वाटतं परवा दिवशी सुद्धा सोमवारची रॅली आणि आजच्या रॅली त्या माध्यमातून पूर्ण घरकुल बाहेर आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एक अतिशय उत्साह आणि जल्लोष या भागामध्ये आहे. 20 तारखेची फक्त लोक वाट बघतायत आणि इथून त्यांना अजिबात मतं मिळणार नाहीत. त्यामुळं निश्चित पूर्व भागामध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे. मराठा समाज प्रतिनिधी खंबीरपणे आहे, मुस्लिम समाज आहे, दलित समाज आहे आणि इतर सगळ्या समाजामध्ये धोर असेल, चांबार असतील, कोळी असेल, धनगर असेल, सगळेच समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे विजय माझा निश्चित आहे. तर इतर पक्षांनी म्हणत आहे की काही काम केलं लहान लेकरासारखं बोलतात. 20 वर्ष आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, त्यांनी काय केलं सांगावं ना. ज्याला संधी मिळाली नाही त्यांनी काय केलं विचारण्यापेक्षा तुम्हाला संधी दिली ती तुम्ही काय केलं ते सांगा ना. स्वतःला ये ना हे म्हणल्यासारखं आहे. स्वतःला काही करता आलं नाही, दुसऱ्यावर नसते टीका करून मतं मिळत नसतात. लोक आत्तापर्यंत दिले तुम्हाला फसून आणि ह्यावेळेस तुम्हाला झटका दाखवल्याशिवाय राहणार. त्यांनी लिंगायत समाजासाठी सुद्धा काय केलं नाही. त्यामुळे त्यांना लिंगायत विरुद्ध पद्मशाली करण्याचा अधिकार पण नाही. आणि आत्तापर्यंत ते निवडून आले ते पद्मशालीच्या मतावर आले. त्यामुळे मॅक्झिमम आमचे लोक सगळे RSS मध्ये असतील किंवा BJP चे हिंदुत्ववादी म्हणून त्यांच्याबरोबर होते. लोकसभेला सुद्धा आपण पाहिलं की या भागातून BJP ला नीट मिळालं होतं. पण आजचं चित्र टोटल विरुद्ध आहे, उलट आहे. आणि त्यामुळे आज पूर्णपणे लोक मला त्यावेळी पण सांगत होते की अण्णा आत्ता आम्हाला फोर्स करू नका, पुढच्या आम्ही सगळे कामधंदे सोडून तुमच्याबरोबर राहू. आणि ते प्रचिती आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. 20 वर्षामध्ये कुठलेही रोजगार केलं नाही, पाण्याची सोय केली नाही किंवा जे कामगारांसाठी काही केलं नाही, शिकलेल्या मुलांसाठी काही केलं नाही, कुठल्याच अँगलनी काम केलं नसल्यामुळं आता सत्तेचा गैरवापर करून काही कार्यकर्त्यांवर तडीपार करणे, काही कार्यकर्त्याला धमकी देणे, बघतो आमचं काम नाही केलं तर तुला तडीपार करतो, किंवा काही लोकांना पैसे देऊन खरेदी करणे, असे प्रकार सुरू आहेत. खरं तर त्यांनी 20 वर्ष आमदार होते, 5 वर्ष पालकमंत्री होते, या जिल्ह्याचं पूर्ण बजेट त्यांच्या हातात होतं. त्या काळामध्ये कुठलंही काम त्यांनी ठोस असं केलेलं नाही आहे. ते सगळे त्यांच्याकडे जे काही 5-6 खाते होते त्या खात्याचा सुद्धा उपयोग कधी आमच्या सोलापूरसाठी त्यांनी करून दिला नाही आहे. त्यामुळे हे सगळे जर प्रश्न पाहिले तर त्यांची आज त्यांना असं वाटत होतं की माझ्या विरोधात कोणी होणाराला येणारच नाही. माझा 76,000 लीड आहे आणि त्यामुळे हा लीड कुणी तोडू शकणार नाही या भ्रमात ते होते. पण आज त्यांना लक्षात आलं की महेश कोठेच्या माध्यमातून एक तगडी आपल्याला झुंज त्या ठिकाणी होतीये. तर आज मालक घर सोडून घर दारदारात फिरायला लागलेले आहेत प्रत्येकाच्या आणि त्यामुळे ह्याच्यातूनच माझा विजय आपल्याला दिसून येतो. जनतेसाठी त्यांनी काहीच केलं नाही याचं सगळ्यालाच माहिती आहे. तेव्हा जनता उत्स्फूर्तपणे मला पाठिंबा देते. आधी त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांना कंट्रोल करता आलं नाही. पक्षाचे सगळे माजी नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्या विरोधात चॅलेंज देत आहेत. ह्याच्यावरनं त्यांचं डिपॉझिट जप्त होतं का माझं डिपॉझिट जप्त होतं हे जनता दाखवणार आहे.